गांधी माझा सकाग ओवी त्याला गाईन तुरुंगात जाऊन मी स्वराज्य मिळवीन जवाहर माझा बंधुग ओवी त्याला गाऊया उठा उठा पती राजा स्वराज्य मिळवूया सुभाष माझा सखाग ओवी त्याला गाईन राखी त्याला बांधुनी वनवासी होईन नाना माझा भाऊग ओवी त्याला गाऊया त्याच्या संघे लढता लढता स्वराज्य मिळवूया। क्रांती ही संघर्षातून जन्माला येते, संघर्षाशिवाय क्रांतीची मजा नाही। आणि क्रांती कोणाला म्हणतात, क्रांतीचं दुसरं नाव सुद्धा क्रांतीसिंह नाना पाटील आहे। क्रांतीसिंह नाना पाटील म्हटलं की सातारा, सातारा जिल्हा आणि साताऱ्यातला हा ढाण्यावाड शरीरानी विचारांनी आणि मनाने सुद्धा महान होता। भीमकाय शरीर जरी असलं, तेजस्वी विचार जरी असले, त्याच भावनेतून त्याच मनातून लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा एक महान नेता होता। आसपासच्या सगळ्या गावातली लोक सुद्धा क्रांतीसिंह नाना पाटलांवर प्रचंड प्रेम करायचे। छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती राजश्री शाहू महाराज यांच्या प्रमाणेच एक धाडदीप्पाड आणि मोकळ्या मनाचा आणि स्वातंत्र्याची चळवळ, संघर्षाची चळवळ अर्थात इंग्रजांविरोधात स्वतंत्र सरकार स्थापन करण्याचं प्रति सरकार अर्थात पत्री सरकार ज्यांनी स्थापन केलं आणि सळो की पळो करून सोडलं, तो आपल्या सगळ्या बहुजनांचा एक क्रांतिकारी नेता म्हणजे क्रांतीसिंह नाना पाटील। नाना पाटील आपण समजून घेतले पाहिजेत, नाना पाटील आपण वाचले पाहिजेत। क्रांतीसिंहाचं प्रत्येक पाऊल हे क्रांतीच्या दिशेनेच होतं। राजकारणात सुद्धा ते ज्या पद्धतीनं लढत होते, म्हणजे सातारा सांगली कोल्हापूर पट्ट्यातला एखादा माणूस मराठवाड्यामध्ये बीडमध्ये जाऊन लढतो, हे सुद्धा क्रांतीसिंह नाना पाटलांचं एक वेगळं महत्त्व आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे। म्हणून क्रांती ही श्रीमंताच्या घरात कधीच जन्माला येत नाही। क्रांती ज्याचं पोट पाटीपासून ढिगाणी असं पुढं आलंय त्याच्या घरात जन्माला येत नाही। क्रांती ज्याचं पोट पाठीला चिटकलंय आणि ज्यांना क्रांतीची आस आहे, ज्यांना नवीन काहीतरी करायचं आहे, ज्यांना आपलं स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं आहे, त्याच्याच घरात क्रांती जन्माला येते। आणि क्रांती ही क्रांतीसिंह नाना पाटलांच्या विचाराने जर तुम्ही पाहिली, वाचली, लढली तर क्रांतीसिंह सिंहाचं तुम्हाला महत्त्व सुद्धा कळेल। क्रांतीसिंह नाना पाटलांच्या जनतेचं, लोकांचं, प्रत्येकाचं प्रेम असल्यामुळं क्रांतीसिंह नाना पाटलांच्या प्रती सरकारमध्ये, पत्री सरकारमध्ये सगळे ताकदीनं त्या ठिकाणी काम करायचे। सरकारमध्ये महिलांचा सुद्धा प्रामुख्याने फार मोठा पाठिंबा होता, सोबत होत्या। प्रती सरकारच्या तुफान सैनिकांबरोबर स्त्रिया या सैनिकांनाही खांद्यावर बंदूक घेऊन प्रत्येक कार्यात सहभागी झाल्या होत्या। म्हणजे क्रांतीसिंह नाना पाटलांसोबत कुठल्याही कोणत्याही क्रांतिकारी चळवळीमध्ये फक्त पुरुषांचा जास्तीत जास्त सहभाग दाखवला गेला, परंतु इतिहासाने क्रांतीसिंह नाना पाटलांवर एवढा अन्याय केला की क्रांतीसिंह नाना पाटलांच्या खऱ्या संघर्षाचा इतिहास लोकांसमोर येऊ दिला नाही। जर प्रति सरकारमध्ये ताकदीनं महिला क्रांतीसिंह नाना पाटलांच्या सोबत असतील तर ती चळवळ प्रत्येक कुटुंबाची, प्रत्येक घरातली आणि प्रत्येक व्यक्तीची झाली होती। यातून एक गोष्ट लक्षात येते की मोदींचा जेवढा प्रचार करू तेवढा, मग ते विरोधात असू द्या किंवा बाजून असू द्या, फायदा मोदींनाच होणार आहे। आणि आता जेवढा मोदींना विरोध करू तेवढे मोदी आणि मोदी भक्त आता सक्षम होत आहेत, कारण मोदी भक्तांचा प्रचंड प्रॉब्लेम झाला। मोदी भक्त मोदी 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 करून प्रत्येक राज्यामध्ये ज्या पद्धतीनं इतर पक्षातल्या लोकांना आपल्या कळपात घेत आहेत, मोदी विरोधक सुद्धा आता मोदी भक्त झाल्यामुळं विरोधी पक्षसुद्धा त्या पद्धतीनं ताकदीनं यांच्या पुढे उभा राहतो की नाही, जनता पूर्ण मोदींच्या विरोधात आहे, मोदी भक्तांच्या विरोधात आहे, पण जनता ही सर्वसामान्य असते, जनता ही बोलू शकत नाही।
आणि कुठलाही सत्ताधारी हा टार्गेटच्या मुद्द्यावर असतो. सत्ताधाऱ्यांना टार्गेट करणं हे जरी विरोधकांचं तुमचं आमचं काम म्हणा किंवा जनतेचे प्रश्न त्यांच्यापर्यंत पोचावे म्हणून आपण आपण भूमिका मांडत असतो, प्रकार मात्र वेगळा होत चाललाय. जेवढं मोदींविरोधात विरोधात बोलू आणि खास करून तुमच्या माहितीस्तव सांगतो, आपण मोदी विरोधात नाही आहे, मोदी सरकारच्या विरोधात आहोत. आपण मोदी विरोधात नाही, केंद्र सरकारच्या विरोधात आहोत. आपण मोदी विरोधात नाही, मोदींच्या विचारांचे ज्या ज्या राज्यामध्ये सरकार आहे आणि तिथं जे घाणेरडं आणि सुडाचं राजकारण होतं आपण ते ठामपणे मांडण्याचा प्रयत्न करतो. आपली आपलं म्हणणं ज्यावेळेस आपण लोकांपर्यंत मांडतो, लोकांपर्यंत जातं, लोक ते पाहतात, लोक काय बोललेत हे सगळं विसरतात. मोदी विरोधात काहीतरी बोलला होता किंवा मोदींबद्दल काहीतरी हा माणूस बोलला होता, मोदींनी काहीतरी केलं असेल म्हणून हा माणूस मोदींबद्दल बोलतोय, तो विरोधात आहे की बाजू नाही हे लोक डोक्यातच घ्यायला तयार नाही. म्हणून माझं स्पष्ट मत आहे, आपण जेवढं मोदी विरोधात बोलतोय तेवढं मोदीचाच प्रचार दणक्यात करतोय, जोरात करतोय. आणि याच्यामध्ये आपण ज्या विचारधारेचं काम करतो, आपण ज्या विचारधारेला प्रमाण मारतो, ती विचारधारा मात्र आपण पाठीमागं ठेवतोय असं मनात कुठंतरी वाटतं. त्याचं कारण असं आहे, आपलं काम सोडून आपण याच्यावर चर्चा करतो. आपण आपल्या लोकांना जागृत करण्याचं काम केलं पाहिजे, ते काम बाजूला राहतंय की काय असं मनात येत असताना एक नवीन काहीतरी चुकीची घटना घडते, ती सरकारच्या माध्यमातून घडलेली असते, ती सरकार पुरस्कृत घडलेली असते, मग आपल्याला त्याच्यावर आपलं मत भूमिका मांडावीच लागते किंवा मांडलीच पाहिजे. अन्यथा हजारो करोडो लोक आहेत या देशामध्ये, भूमिका मांडणारे किती आहेत. चटका प्रत्येकाला बसतो पण चटका बसला हे सांगणारे किती आहेत. पोटाला चिमटा घेतला जातो. आज कित्येक कुटुंब असे आहेत की उपाशी झोपण्याची वेळ ह्या मोदी सरकारने त्यांच्यावर आणली. आणली का नाही खरं सांगा प्रामाणिकपणे, पण त्याच्या विरोधात बोलणारी माणसं नाहीत. कारण जातीवादी थवेचे थवे मस्तवाल झाले, मनुवादी थवे त्या ताकदीनं अजून मस्तवाल झाले, आणि सत्तापिपासू वृत्ती त्या सगळ्या गोष्टीवर लाचका मारण्याचं काम करते. आणि इथं आमचा प्रॉब्लेम झाला. लोकसुद्धा 4.5 वर्ष सरकारच्या विरोधात बोंबलतील. मी लोक म्हणजे सर्वसामान्य जनता, सर्वसामान्य जनता म्हणजे मतदार, ही सगळी माणसं सरकारच्या विरोधात नक्की आहेत, नक्की बोलतील, नक्की मतदान करायला त्या मतदान केंद्रापर्यंत जातील. परंतु अचानक विचार बदलतात आणि मतदान करायचं त्यालाच करतात, सोयीनं करतात, चुकीच्या पद्धतीनं करतात आणि चुकीची माणसं निवडून आणतात. ती माणसं आता आपल्या मानगुटीवर बसली, ती आपली आपली म्हणून त्याला मतदान करतो, ती आपली नसतातच, आपले मुद्देच मांडत नाही. आणि UM-सारखी मशीन त्याच्यामध्ये काय घोळघाळ, जरी मोदी विरोधात सगळी लोक गेली आणि सर्वे कोण कुठला घेतो माहीत नाही, परंतु त्या सर्वेतून परत सांगितलं जातं निवडणूक लोकांनी मतदान करायच्या अगोदरच की नाही नाही लाट ही मोदींचीच आहे. म्हणजे आपण जीव तोडून मोदी विरोधात बोलायचं आणि ही सगळी सेटिंग करून UM-मध्ये सेटिंग, त्या सरकार कोणाचं येणार, त्या जे काही रेस लागलेली असती, तुमचा सर्वे भारी का आमचा सर्वे भारी, आणि त्याच्यामध्ये तुमच्या माझ्या विचारांना अक्षरशः साईड ट्रॅक करून टाकलं जातं. म्हणून मोदी विरोधात बोलण्यापेक्षा, केंद्र सरकारच्या विरोधात बोलण्यापेक्षा, आता तुम्ही म्हणाल मग बोलायचं कोणाच्या विरोधात, त्यांचं नाव घेऊन आपण नेहमी चर्चा करतोय, त्यांचा प्रचार फुकटात करतोय, बिगर पैशाचा प्रचार करतोय, आणि ते मात्र हजारो कोटी रुपये दुसरीकडे प्रचाराला देतात आणि प्रचार करावा लागतो हे आपण समजून घेतलं पाहिजे. याचा अर्थ असा आहे की ह्यांचे जे जे घोटाळे आहेत ते ताकदीनं पुराव्यानिशीच बाहेर काढणे, अन्यथा ह्यांचा प्रचार न करणे. जनतेचे काय प्रश्न आहेत, तुमचे काय प्रश्न आहेत, माझे काय प्रश्न आहेत, समाजाचे प्रश्न काय आहेत, लोकांना काय पाहिजे काय नको आहे, ह्याच्यावर आपण चर्चा केली पाहिजे. लोक याच्यावर चर्चा करत नाहीत म्हणून
ह्यांचं फावतं आहे आणि मग चुकीच्या गोष्टी चुकीच्या पद्धतीनं चुकीच्या ठिकाणी घडत आहेत आणि त्याला आपण बळी पडतो आहे म्हणून फुकट प्रचार कुणाचा नाही असं माझ्या मनात आलेलं आहे की आपण फुकटात मोदी 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 विरोधात जे रोज चर्चा करतो त्याच्यामध्ये आपण त्यांचा प्रचार करतो. माझी विनंती एवढीच आहे की तुम्हाला काय वाटतं मी जे म्हणतो आहे ते खरं आहे का. फक्त मला सूचना करा की आपण खरं बोललं पाहिजे का बरं बोलून खोटं बोललं पाहिजे, कारण तुमचा सल्ला फार महत्त्वाचा आहे. धन्यवाद.